नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास आणि आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते खालीलपैकी कोणत्या खाद्यपिका मध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन सोयाबीन या ठिकाणी योग गॅस रोइन रक्षक्रमांक दुसरा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात त्या ठिकाणी अशुक्रमांक एक क्लोरीन या ठिकाणी योग गॅस रोइन प्रश्न क्रमांक तिसरा साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे वापरतात साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे प्रामुख्याने वापरतात तर या ठिकाणी औषध क्रमांक एक सोडियम क्लोरेट या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौदा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता ત્રઠિક અશુક્રમાં ચાર નાના જગન્નાથ શંકર સેઠ યાઠિકોગ્યાસ રોઈલ પ્રશ્ન ક્રમ પાંચો મુ સમ્રાટે ખાલીલ પૈકી કોણસ મનત મુષિત સમ્રાટાશે ખાલીલ પૈકી કોણસ મનત ત્રઠિકાણી ઓશુ ક્રમાંક તીન નાના જગન્નાથ શંકર સેઠ યાઠિકાણી યોગ્યાસ રોઈલ प्रश्न क्रमांक वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात या ठिकाणी औषक्रमांक क्रमांक तीन हरित द्रव्य या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सातवा सन एकोणीसशे चाळीस मध्ये रामगड येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता ठराव हा पास करण्यात आला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन कोयना नदी या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक नवा धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन रायगड जिल्हा या ठिकाणी योग्या झिरोल प्रश्न क्रमांक अकरा अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार भाई माधवराव बागल या ठिकाणी योग झरुईल प्रश्न क्रमांक बारा नेताजी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती या ठिकाणी ऑपर क्रमांक चार सिंगापूर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अ असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे वीस या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदा स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामधला अधिकार आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन कलम एकोणीस ते बावीस या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक रेडिओ दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो त्या ठिकाणी क्रमांक दोन तेरा फेब्रुवारी या ठिकाणी गॅस रोईल भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजे भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण असायला पाहिजेत या ठिकाणी औषध क्रमांक तीन कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन दोन हजार आठ या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक अठरा आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे तर या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन फिलिपाइन्स देश या ठिकाणी गॅस झिरो प्रश्न क्रमांक वीस भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी गॅस झिरोल प्रश्न क्रमांक एकवीस न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व या ठिकाणी यो गॅस रोयल प्रश्न क्रमांक बावीस गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते या ठिकाणी अश्न क्रमांक तीन मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी रोईल क्रमांक तीस भारतीय संविधान यांच्या मंजुरीच्या वेळी एकूण खालीलपैकी किती कलमे होती भारतीय संविधान मंजुरीच्या वेळी एकूण किती कलमे होते त्या ठिकाणी औषध दोन सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक पंच मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तेराशे चौदाशे ग्रॅम या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तावीस शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला होता शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला होता त्या ठिकाणी <गानी> ऑशक्रमांक तीन सातवी पंचवार्षिक योजना या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो आंतरराष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो त्या ठिकाणी <गानी> ऑश क्रमांक एक अकरा ऑक्टोबर या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक तीस हजरत शहा जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक बच ओपेक आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक एक ऑस्ट्रिया या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस चौदा सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो चौदा सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन हिंदी दिवस या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौतीस मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड इन द इयर ऑफिस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी अशा क्रमांक चार एम व्यंकय्या नायडू या ठिकाणी योग्यास रेन प्रश्न क्रमांक पस्तीस जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो त्या ठिकाणी ऑर्शन क्रमांक एक नऊ ऑक्टोबर या ठिकाणी प्रश्न क्रमांक चित्र आय एन एस विक्रमादित्य ही युद्ध नौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली होती आय एन एस विक्रमादित्य ही युद्ध नौका भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून विकत घेतली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रशिया देश आ या ठिकाणी यो गॅस रोईल ऑप्शन क्रमांक सदतीस जी ट्वेंटी या देशाची संघटना खालीपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती जी ट्वेंटी या देशाची संघटना खालीपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे नव्याण्णव या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे खालीलपैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन या ठिकाणी शाह चषक या ठिकाणी हा हॉकीशी संबंधितला कप आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताचे वाईन सिटी ऑफ प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले भारता जाते भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते त्या ठिकाणी ऑपर क्रमांक दोन नाशिक शहर या ठिकाणी योग्यास रुईन प्रश्न क्रमांक चाळीस प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते तर या ठिकाणी अशोक क्रमांक दोन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्या झिरो प्रश्न क्रमांक बेचा जगामध्ये सर्वाधिक आपजादी श्लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे जगामध्ये सर्वाधिक आपजादी श्लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक अमेरिका देश या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या साली लावली होती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केली होती त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीसशे पंच्याहत्तर या ठिकाणी योगॅस रोईल प्रश्न क्रमांक केंद्रीय मंत्रिमंडळ अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहाला असतो त्या ठिकाणी औषध क्रमांक एक लोकसभा सभागृह या ठिकाणी गॅस रोयल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गोपाळगंज टू रायसिना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं होतं गोपाळगंज टू रायसिना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं होतं तर या ठिकाणी ऑश क्रमांक तीन लालू प्रसाद यादव या ठिकाणी यो कॅसोईन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक सेचाळीस सोनमार्ग गुलमर्ग पहिलगाम ही थंडावज ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत सोनमार्ग गुलमर्ग पहिलगाम ही थंडावज ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस हमास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली संघटना आहे हामास ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली संघटना आहे त्या ठिकाणी अश्व क्रमांक तीन इस्रायल देश या ठिकाणी यो रोईन अ प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खजुराओ लेणी भारतामध्ये कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत खजुराओ लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी यो रोईल प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रामध्ये पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये पहिले कौटुंबिक न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते मुंबई या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक एक्कावन द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावन भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बडोदा या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न गर्भवती माता आणि बालकांचे लसीकरण यांच्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मिशन इंदुधनुष या ठिकाणी यो गॅन्स रोईन प्रश्न क्रमांक चौपन्न जगामधला सर्वोच्च नोबेल पुरस्कार यांचे वितरण दरवर्षी खालीलपैकी कोणत्या तारखेला के केले जाते नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी देशामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेला के केले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दहा डिसेंबर या ठिकाणी योग्य सोय त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी चार विनोबा भावे या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक दुसरा भारताचा औद्योगिक विकास हा महत्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता भारताचा औद्योगिक विकास हा महत्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता त्या ठिकाणी ऑफ क्रमांक चार धनंजय गाडगिळ या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण होते गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक या ठिकाणी योग योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौथा लोकहितवादी आपल्या ठिकाणी पूर्ण नाव आहे लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑशन क्रमांक चार गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक पाचवा इंग्लंड मध्ये इंडिया हाऊस हो ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची हो स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक सहावा महात्मा गांधी यांच्या आटकेनंतर गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व खालील कोणी केले होते धारासना येथील सत्याग्रह नेतृत्व खालील कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सरोजिनी नायडू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा प्रार्थना समाजाचे संस्थापक खालील कोण होते प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालील कोण होते ठिकाणी अशुग्रमा करतील आत्मारा पांडुरंग या ठिकाणी योग गॅस रोय प्रश्न क्रमांक आठवा ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते ग्रँट मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाले होते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन अठराशे पंचेचाळीस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नवा बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक अकरा काकोरी कट यांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं काकोरी कट यांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बारा मीठा या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं गाव आहे शिरोडा हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं गाव आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक तीन सिंधुदुर्ग जिल्हा योग रोईल प्रश्न क्रमांक काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला होता राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला होता त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार कराची अधिवेशन या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौदा रिव्होलूशनरी हे पत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते रिव्होलूशनरी हे पत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते राठीग्राणी ऑप्शन क्रमांक दोन सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पत्र मुळशी येथील सत्या ने सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं राठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सेनापती बापट या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळा बाबू गेनुने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्म बलिदान दिलं होतं बाबू गेनुने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्म बलिदान दिलं होतं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी योग योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक आठवा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफिस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता इंग्रज सरकारने जस्टिस ऑफिस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नाना जगन्नाथ शंकर या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न एकोणीस सन अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती पुण्यामध्ये सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची की स्थापना खाली कोणी केली होती ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग गॅन्स होईल प्रश्न क्रमांक वीस भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ड्युरॅन लाईन या ठिकाणी योग गॅन्स होईल